शुभ प्रभात मित्रांनो, आणि मी आहे सुनील माळी आणि आज तारीख आहे 1 जानेवारी 2020 आणि दिवसाची सुरुवात खूप चांगली चालली आहे कारण आज आम्ही चाललो आहे शिवनेरी किल्ल्यावर कारण आपले महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचं दर्शन घ्यायला चाललो आहे। नवीन वर्षासाठी पहिली सुरुवात त्यांच्याकडूनच करतो आहे आणि खूप मस्त वाटते आज कारण लाईफ मध्ये पहिल्यांदा मी असं काहीतरी करतोय की नवीन वर्षाच्या दिवशी मी गड किल्ल्यांवर चाललेलो आहे आणि ते आपले महाराज आहेत त्यांचे दर्शन घ्यायला खूप मस्त वाटतंय। आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5 कारण इकडून शिवनेरी आहे, मुंबईवरून शिवनेरी किलोमीटर आहे साधारणतरी 150 किलोमीटर आहेत तर साधारणतरी मला वाटतंय 3 ते 4 तास तरी लागतीलच कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 तास कुठेच गेले नाहीये। हा पेट्रोल पंप बंद आहे कारण 7 वाजता उघडतो आणि 5 वाजलेले आहेत म्हणून सायन ब्रिजच्या खाली पेट्रोल पंप बघावं लागणार आहे आणि तिथेच ऑप्शन आहे नाहीतर मग डायरेक्ट ठाण्याला। अरे रे 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 काय रस्ते आहेत, कधी सायन येत आहे, सायनच्या ब्रिजच्या खाली पेट्रोल भरून लवकर निघतोय शिवनेरी किल्ल्यावर। या वर्षाची चांगली सुरुवात केलेली आहे मी गड किल्ल्यांपासून आणि पूर्ण आयुष्य ठरवलं आहे मी आणि माझ्या वाईफने की श्रमदान करायचं। कुर्ल्याला पोचलेलो आहोत। अरे देवा हे काय एवढं मोठं, एवढी मोठी मशीन घेऊन चालली आहे आणि अशुभ काय कट्टुकड गेली गं काय माहिती भारी होतं काय पण जे आहे मस्त आहे ले भारी होतं एकदम। जय शिवराय, जय महाराष्ट्र, आमचे राजे येत आहोत आम्ही। इथून मारलेला आहे आपण लेफ्ट आणि हा रोड सरळ सरळ जातो कल्याणला म्हणजे तो सर्कल आहे तिथून मारायचा आपल्याला परत लेफ्ट। सकाळचे 7 वाजले आणि चाय पिते बोलायला पण होत नाही आहे एवढी थंडी येते आणि तोंडामधून वाफा पण येत आहेत, विचार करा इथे किती थंडी आहे। खरंच यार खूप थंडी आहे यार, केसांची तर पूर्ण वाट लागली आहे, हेल्मेटच्या आतमध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे तुम्हाला दाखवतो। हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा फुल पाणी पाणी सारखं झालं आहे बघा, एवढी थंडी आहे इथे काय करू कळत नाही आहे। आता थोडंफार नाश्ता करतो, भजी विजी खातो कारण पुढे भेटेल की नाही भेटेल माहीत नाही पण इथून आता ब्रेकफास्ट करून जातो पुढे। खूप थंडी आहे दिसतंय का माहीत नाही पण खरंच वाफा निघतंय तोंडातून। तुम्ही या माशात घातला या, कृपया करून या सॅटरडे संडेला या कोणी हा व्लॉग बघत असेल तर। खूप थंडी आहे। तुम्ही बघू शकता भजी आता ऑर्डर केलेली आहे, लवकरात लवकर खाऊ आम्ही निघणार आहे। आणि भाऊंना विचारलं की थंडी कधीपासून चालू झाली तर ते म्हणतात की आजपासूनच थंडी चालू झाली आहे। नशीब खूप चांगलं आहे आमचं की आज पहिला दिवस आहे एवढी थंडी भेटली आम्हाला, ते पण तोंडातून वाफ येईपर्यंत एवढी थंडी आहे। ही गोल भजी आहे ना, जेव्हा तुम्ही बघितली असेल प्लेटमध्ये पूर्ण भरून होते आणि त्यांना मी आता विचारलं की ही गोल भजी किती रुपयाला आहे तर त्यांनी सांगितली पूर्ण प्लेट आहे 35 रुपये, यार भरपूर आहे यार, कमीत कमी 3 ते 4 जण खाऊ शकतात एवढी भजी आहे याच्यामध्ये। यार मस्त वाटतं, एकदम गरम गरम पण आहे वातावरणामध्ये खायला।
एक आहे आरसा तुला आणि हा आरसा मला. सूर्यदेवता आलेले आहेत, त्यांचं दर्शन झालेलं आहे, खूप मस्त वाटतंय. आणि आज पहिल्यांदाच थंडी पडली आहे असं त्या हॉटेलचे भाऊ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. खूप मस्त वाटतंय यार. 2020 म्हणजे 1 जानेवारी 2020 ही पहिली पहाट, खूप मस्त आहे, खूप भारी वाटत आहे. आणि आजच थंडी पडलेली आहे 1 जानेवारीला, एवढी थंडी मस्त मस्त एकदम भारी एक नंबर. परत थंडी वाजायला लागली, 3 कप चहा प्यालो तरी सुद्धा थंडी गेली नाही. आणि इथून आता मला वाटतं 2.5 ते 3 तास लागणार आहे. थोड्या मिनिटात ग्लोव्ह घालायला लागणार आहे. मला ब्रेक मारायला त्रास होतो म्हणून मी नाही घालत मोस्टली ग्लोव्स, आवडत नाही मला ग्लोव्स, पण आज घातले कारण आज ताकद नाही आहे विदाउट ग्लोव्स बाईक चालवायची, एवढी थंडी आहे. सगळीकडे शेकोड्या करतायत कारण एवढी थंडी, पहिलीच थंडी आहे समजू शकता. हे बघा असं फॉक्स चाललेलं आहे, पूर्ण धुकं धुकं असे चाललेले आहे, धुकं एवढी आहेत. माळशेज घाटमध्ये किती असेल, ॲक्च्युली या टायमाला आम्हाला पोचायला पाहिजे होतं शिवनेरी किल्ल्याला, पण सकाळी 3 वाजता निघायचं होतं, पण निघालो आम्ही 5 वाजता, कारण 1.5 तास त्याच्यामध्येच गेला तयारी करण्यामध्ये. तुम्ही बघू शकता, हे बघा ना वातावरण खूप मस्त आहे, एकदम भारी भारी वाला वातावरण आज. आणि सगळ्यांना सांगतो की थंडी आहे तोपर्यंत तुम्ही कृपया करून माळशेज घाटला या, थंडीचा आनंद घ्या, आनंद लुटा मस्तपैकी, आणि सेफ राईड करा, घाई नका करू या रोडला, कारण वन वे आहे हा, एकच रस्ता आहे, जसा गोव्याचा रोड आहे तसाच आज एकच रोड आहे. म्हणून बोलतो की जेवढं हळू तुम्ही गाडी चालवा ते तुमच्यासाठी बेटर आहे. सूर्यदेवता खूप मस्त वाटत होत आहे, ए भारी, तेच आरशांवर पण धुकं आहे बघा. ए बसले, तिला खूप आवडलं क्लायमेट आणि बोलते यार बरं वाटतं अशा ठिकाणी नाचायला, बरं वाटेल, नाचत होती यार, मस्त आहे यार, अशी लाईफ एन्जॉय केलीच पाहिजे. माझे भरपूर मित्र असे आहेत मला मेसेज करतात की तू वाईफ बरोबर का जातो राईडला, आमच्याबरोबर का नाही. मित्रा मी लग्न करून तिला आणलंय घरी ठीक आहे, पण मी तिला घरी पण नाही ठेवू शकत ना, म्हणजे लाईफमध्ये फक्त मीच एन्जॉय करू, ती नको करायला, तिने पण केलं पाहिजे ना.
लग्न केलंय म्हणजे असं थोडी आहे की तिने घरीच राहावं. तुम्हाला सांगतो की तुमच्या वाईफला फिरायची आवड असेल तर कृपया करून तुम्ही त्यांना फिरायला घेऊन जावा, घरात नका ठेवू, कारण त्यांची पण एक लाईफ आहे, त्यांची पण खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. लाईफ मध्ये मुलांनीच एन्जॉय करायचा नसतो. माझे जेवढे पण मित्र आहेत ज्यांच्याकडे रॉयल एनफील्ड आहे, तर त्यांना एक मेसेज देतो की तुम्ही 3,000 किंवा 3,500 ऑइल चेंज करताना तर तुम्ही 2,700 किलोमीटरला ऑइल चेंज करा आणि 2 ते 3 महिने तुम्ही असं यूज करा, म्हणजे 2 ते 3 टाइम तुम्ही असं ऑइल चेंज करा 2,700-2,800, नंतर तुम्ही परफॉर्मन्स बघा बाईकचा किती फरक पडतो आहे, फरक जाणवेल तुम्हाला इंजिनचा. एकदा ट्राय करून बघा 2 ते 3 वेळा, नंतर मला DM करा नक्की तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये किती फरक पडलाय. एक नंबर दिसतंय, एक नंबर यार, खरोखर खूप सुंदर दिसतंय हे बघा. इथून सूर्याची किरण बघा ना यार कशी आलेली आहेत बाहेर, एक नंबर दिसतंय, एक नंबर. छोटी 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 डोंगर दिसत आहेत, खूप मस्त आहे. अरे यार हे पाहिजे लाईफ मध्ये, अजून काय पाहिजे. आणि अशा रोड मध्ये बाईक चालवायची मजाच वेगळी आहे, ते पण एकदम झिकझॅक एकदम टकाटक. बाईकची रनिंग झाली आहे 14,033, मे बी आम्ही 60-70 किलोमीटर इथपर्यंत आलेलो आहेत. आणि हे जे डोंगर दिसत आहे ना यार खूप मस्त आहे, झकास, एक नंबर आहे यार. कधी असं थांबवलं नाही पण आज पहिल्यांदा थांबवलेलं आहे, खूप मस्त वाटतंय. आणि आजचं वातावरण खूप मस्त आहे, 1 जानेवारी 2020, खूप थंडी पण आहे, काय बोलू शकत नाही, एवढं भारी वाटतंय आज. जेव्हापासून मी गड किल्ल्यांवर जायला लागलोय ना, तर असे हे डोंगर दिसत आहेत ना त्यांना मी खूप मोठं प्राधान्य देतो, म्हणजे खूप महत्त्व देतो, कारण ह्याच्यामध्ये पण काहीतरी इतिहास लपलेला आहे एवढ्या डोंगरांमध्ये. आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत घेतली यासाठी, पण हे जे तुम्हाला डोंगर दिसत आहेत ना ह्याच्यामध्ये काहीतरी आहे मेसेज, पण आपल्याला माहीत नाही आहे म्हणून काही ना काही इतिहास आहे याच्यामध्ये तरी. आणि माळशेज घाट आलेला आहे हे बघा, काय भारी वाटत आहे एकदम मस्त. आणि याच्या खाली उतर की पुढे तुम्हाला जुन्नर लागेल, जुन्नरवर तुम्हाला आत्मही जायचं आहे. ओ सकाळचं रम्य दृश्य एकदम लय भारी, एक नंबर. आणि आपल्याला तिकडून बाहेर पडायचं आहे, काय लिहिलंय, ओहो छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शी लाभलेले खिंड. हे बघा हे खिंड आहे इकडे, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची पावनखिंड आहे इथून, खूप मस्त. त्यावेळी कसे लोक जायचे, त्यावेळी तर हे रस्ते पण नव्हते, हे माणसांनी आता बनवलेले आहेत. कसं होतं ना पहिल्याचा इतिहास, किती केलं तरी कमीच आहे. हे बघा इथून असा रोड आहे, तो दिसतोय ना, तिथून रोड असं वरती.
खूप पवित्र मंदिर आहे आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात या मंदिराची. इथे देवा सगळं चांगलं होऊ दे, सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे आणि हा वर्ष खूप आनंदित जाऊ दे. मला पण पहिला तोच वाटला, सहा पैकी काय पाईप गेलेत का, हे छोटे छोटे शेतीसाठी पाईप टाकलेले आहेत. गाडी येते तर थोडं सांभाळून. शिवनेरी श्री भीमाशंकर शिवनेरी, इथून शिवनेरी आहे 16 किलोमीटर आणि भीमाशंकर 90 किलोमीटर. 16 किलोमीटरचा जो बॅच आहे ना, साधारण तरी मला वाटतं 2 किलोमीटर आलोय. हा रोड टोटली खराब आहे, पूर्णपणे रोड खराब आहे यार शिवनेरीला जायला. यार प्लीज गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट आहे की हा जो रोड आहे त्यांनी लवकरात लवकर तयार करावा. यार आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ला सगळ्यात पहिला महत्त्वाचा किल्ला आहे, तर त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असे खड्डे दिसत आहेत हे चुकीचं दिसतं यार. जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सरकारपर्यंत जाईल आणि सरकारचे लवकर डोळे उघडतील आणि हा रोड चांगला करतील. खूप बेकार पॅच आहे साधारण तरी 2-3 किलोमीटरचा. यार लोक येतात लांबून आणि चुकून कोणाची गाडी खराब झाली, बाईक खराब झाली तर इथे बरोबर सपोर्ट भेटणार नाही हे तुम्हाला एक सांगतो मनापासून. तर कृपया करून हा मेसेज सगळ्यांना द्या, शेअर करा, बरं होईल. हे बघा, ही आहे बैलगाडी आणि खूप कमी ठिकाणी अशा बैलगाडी दिसायला लागल्यात, लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत. अजून शिवरायांच्या पराक्रमाचं चिन्ह एक पाहू, शिवनेरी किल्ल्यांचं दर्शन नम्रपणे घेऊ. 4 किलोमीटरला आहे किल्ले शिवनेरी. हा शिवाजी महाराजांचा विजय असो, जय शिवराय. इथे विचारावं लागेल बाबा. शिवनेरी कुठे? शिवनेरी शिवनेरी इथे आहे ना शिवनेरी. ओके धन्यवाद बाबा, धन्यवाद. चला इथे जायचं आहे आता. प्रत्येक मराठी माणसाने आणि प्रत्येक शिवभक्त आहे त्यांनी यावं वरती गडावर यावं. बघ जुनी वाट, सगळे बसले आहेत इथे. हा काय, हो खूप लोक आलेत.